नमस्कार शेतकरी बांधवांनो, डॉक्टर बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी मी रामदास पांगरीकर आज नायगाववाडी इथे आलेलो आहे, तालुका नायगाव. आमचे प्रगतशील शेतकरी नाव काय? रामदास लालबा रेडेवाड. रामदास लालबा रेडेवाड यांच्या आपण घरी आलेलो आहोत. त्यानं त्यांचं जवळपास एक क्विंटल बी आहे, त्यानं आपलं जर्मेटर आणलेलं आहे बावसकर टेक्नॉलॉजीचं. त्यांना थोडक्यात माहिती नव्हतं कसं लावायचं, तर आपण प्रत्यक्ष त्यांना आपण लावून देणार आहोत. तर आपलं जर्मिनेटर किलोला 10 ml घ्यायचं आहे. आपल्या जर्मिनेटरमध्ये पाण्याची काही आवश्यकता नाही. आता येणं जवळपास इथं 25 kg बी टाकलेलं आहे, तर आपण 25 kg बियावर आपण 250 ml जर्मिनेटरची बीज प्रक्रिया करणार आहोत. थोडक्यात आपण बघून घ्या. हे लावण्यापूर्वी त्याला हलवून घ्यायचं आहे. असं त्याला हलवायचं लावण्यापूर्वी. तर बॉटलीवर तसं दिलेलं आहे, हे 50 ml आहे. त्याला हलवा. तर शेतकरी बांधून 250 ml आपण जर्मेटर टाकलेलं आहे. घोळ आहे ना, दोघं जण एक घर आहे, तिकडून दोघं जण इकडून दोघं जण घर आहे. त्याला घोळ आहे असं असं घोळ आधार जरा आधार लागून जातो. तर अशा पद्धतीनं ही प्रक्रिया करणं चालू आहे. आणि बरेचसे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की जर्मेटरमुळं कलर येत नाही. आपलं जर्मेटर पूर्ण ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळं सोयाबीनला फक्त कलर येत नाही, रिझल्ट एकदम टॉपचे आहेत. पूर्ण ऑल नर्सरीवाले जेवढे आहेत तेवढ्या उगवण शक्तीसाठी आपल्या जर्मेटरचा वापर करतात. जर्मेटरचे फायदे जेणेकरून उगवण चांगली होते, मर वगैरे होत नाही, मूलकूज होत नाही. हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासाचं प्रोडक्ट, भरपूर शेतकरी नेतात. अशा पद्धतीने हे बीज प्रक्रिया करायची आहे. आणि याला थोडंसं एक सुकू द्यायचं आहे, याला थोडं असं पैस करा थोडंसं. एक 10 ते 15 मिनटामध्ये जे सुकून जाते, 10 ते 15 मिनटं थोडंसं सुकू द्या. थोडं असं राहिलं तर काही हरकत नाही, थोडंसं असं त्याला पैस करा.